वर्तुळाच्या जीवेचे संगत कंस, आधी कंस कोणाला म्हणायचं हा सगळ्यात महत्वाचा भाग. या ठिकाणी आपण वर्तुळ काढलं आहे, हे ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात जर तुम्ही एक जीवा काढली, या जीवेमुळे आता वर्तुळाचे बघूया हा एक भाग वर्तुळाचा आणि हा दुसरा भाग वर्तुळाचा असे दोन भागामध्ये विभाजन झालेलं आहे. एका भागामध्ये केंद्र आहे, दुसऱ्या भागामध्ये केंद्र नाही. मग वर्तुळाच्या परिघाचा हा जो भाग आहे, ज्या भागामध्ये केंद्र आहे, त्याला विशाल कंस असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? विशाल कंस. विशाल कंस आणि त्याचं वाचन आपण काय करतो? बघा, हा जो कंस आहे, हा कंस इथून सुरू झाला आहे, तर या इथपर्यंतचा जो भाग आहे म्हणजे कंस ए एक्स बी असं त्याचं वाचन आपल्याला करता येईल. कंस ए एक्स बी. आता मग बघा, हा एक भाग आपण वाचला, पण मग वर्तुळाचा दुसरा पण एक भाग आहे, वर्तुळाच्या परिघावरील दुसरा एक भाग आहे, त्या भागाचं सुद्धा आपल्याला वाचन करावं लागेल. की जो दुसरा भाग आहे ज्याच्यामध्ये केंद्र नाही, त्याला म्हणतात लघु कंस. त्याच वाचन असं करतात, ए पासून सुरुवात, वाय पासून बी पर्यंत, ए वाय बी. म्हणजे याच माप जे आहे ते 180 पेक्षा कमी असतं, म्हणून त्याला लघु कंस म्हणतात. आणि ज्या भागामध्ये केंद्र असतं त्या कंसाला विशाल कंस असं म्हणतात, कारण त्याचं माप 180 पेक्षा जास्त असत. पूर्ण वर्तुळ कंसाचं माप 360 अंश असत. ज्या वेळेस वर्तुळाच्या व्यास ही जीवा काढली आपण, म्हणजे सगळ्यात मोठी जीवा जर काढली आपण वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी, त्याच्यामुळे दोन अर्धवर्तुळे तयार होतात आणि म्हणून मग अर्धवर्तुळाचं अंशात्मक माप 180 अंश असत. म्हणजे दोन अर्धवर्तुळे केले तर पूर्ण वर्तुळ होतं आणि या पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असत. अशा पद्धतीने वर्तुळाच्या संबंधी आपण जीवेच्या संगत कंसांच्या संदर्भात या ठिकाणी अभ्यास केला. हे ए बी या जीवेचे संगत कंस झाले. ए एक्स बी हा विशाल कंस झाला, तर ए वाय बी हा लघु कंस झाला. अशा पद्धतीने दोन्ही कंस आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून घेता येऊ शकतात.